वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, बऱ्याच उमेदवारांना अशी शंका आहे की क्लर्कचे किंवा टॅक्स असिस्टंटचे जे प्रेफरन्स द्यायचे आहेत ते कसे द्यायचे आहेत आणि पुन्हा त्याला प्रेफरन्स देण्यासाठी संधी मिळणार आहे का, त्या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती द्यायची आहे. कारण बऱ्याच उमेदवारांनी 1, 2, 50, 100, 70, 80 अशा पद्धतीनं प्राधिकरण निवडले, त्यामुळं बऱ्याच उमेदवारांना त्याचा फटका बसणार आहे. पण त्याचा फायदा ज्याचा लीड कमी आहे त्या उमेदवारांना नक्की होणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, प्रेफरन्स कसे द्यायचे आहेत आणि कसे टॉपचे प्राधिकरण सिलेक्ट करायचे आहेत, चांगली प्राधिकरण म्हणजे प्रमोशन, सगळ्या गोष्टीचा विचार करता शहराच्या ठिकाणी गाव पातळीवर म्हणजे तालुका जिल्हा लेवलला अशा ठिकाणी जी तुम्हाला नियुक्त्या मिळणार आहे त्या अनुषंगानं म्हणजे कशी प्राधिकरण निवडायची त्याबद्दल पण आपण कालांतराने व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु पसंतीक्रम देण्याची पद्धत कशी असली पाहिजे आणि कशी असते असणार आहे त्याबद्दल आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहे. तर समजून चला, ए बी सी आणि डी असं जे मेन्शन केले ते असे उमेदवार आहेत असं समजून चला. त्यांनी पूर्व परीक्षेला जो फॉर्म सादर केलेला आहे त्यामध्ये त्यांनी जी प्राधिकरण निवडलेली आहेत म्हणजे जसं की 281+280+ जी प्राधिकरण निवडायसाठी जे चेकबॉक्स दिले होते तुम्हाला आणि ते चेकबॉक्स तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी खूप त्रास होत होता म्हणून काही उमेदवारांनी असे सिलेक्ट केले. 1 केला, 2 केले, 3 केले, 4 केले, कुणी 100-150 पर्यंत केलं, कंटाळा आला आणि फॉर्म सबमिट करून टाकला. काही जणांनी त्यातले सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे असे 5 सिलेक्ट केले. का? तर मी साताऱ्याचा आहे, मग मला त्या 5 जिल्ह्यापुरतं सीमित राहायचं आहे, मला जास्त इतर जिल्ह्यामध्ये जायचं नाही. म्हणून त्यांनी काय निवडले, 20 निवडले. कारण काही जणांनी असा विचार केला की सातारा सांगली मधले सगळे प्राधिकरण निवडली वेगवेगळी, मग कृषीचं असेल, पुरवठा शाखा असेल किंवा इतर पीडब्ल्यूडीची काय असतील अशी वेगवेगळी प्राधिकरण निवडली आणि ते थांबले. तसंच काही जणांनी फक्त मुंबईचं एकच निवडलं जे सगळ्यात वर दिसत होतं ते, आणि काही उमेदवारांनी सगळी प्राधिकरण निवडलेले. मग ज्यावेळेस तुम्हाला मेन्सचा निकाल लागलेला आहे, टायपिंग स्किल टेस्ट होईल, त्यानंतर एक जनरल मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच वेळेस जे उमेदवार क्वालिफाईड झालेत म्हणजे मराठीसाठी आणि इंग्लिशसाठी क्वालिफाय झालेत स्किल टेस्ट, त्यांची पण लिस्ट लागेल आणि त्यानंतर काय होईल तर तुम्हाला जनरल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की आपण कोठे आहे, आपली रँक किती आहे, आपल्याला प्राधिकरण कोणतं द्यायचं आहे, कशा पद्धतीनं निवडलं पाहिजे. मग त्यानुसार आणि जी प्राधिकरण आहेत त्यामध्ये तुमच्या प्रवर्गाला जागा आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला ती प्राधिकरणाची लिस्ट शोधणार आहे. मग एखादा उमेदवार आहे त्याला चांगली मार्क्स आहेत समजून झाला तर त्याला प्राधिकरण निवडायचे आहेत, तर त्यातला सगळ्यात ड्रॉबॅक्स म्हणजे काय, तर ज्या उमेदवारांनी एक प्राधिकरण निवडले त्यांच्यासाठी आहे, कारण त्या उमेदवारांची फक्त तेवढ्याच प्राधिकरणाबद्दल विचारात घेतली जाणार आहे पसंतीक्रमासाठी. कारण त्या उमेदवाराला 130 मार्क असतील आणि ओपन जनरलचा जरी 121 कट ऑफ लागलेला असला आणि या प्राधिकरणासाठी ज्या ज्या उमेदवारांनी विकल्प दिलेला आहे, पसंतीक्रम दिलेला आहे, त्यापैकी जर या उमेदवाराला 130 मार्क आहेत पण एखादा उमेदवार 130.25 असेल आणि त्यानं सुद्धा हाच विकल्प दिलेला आहे तर ह्या उमेदवाराला सिलेक्शन मिळेल आणि या उमेदवाराला 130 मार्क असून सिलेक्शन मिळणार नाही, कारण ह्या उमेदवारानं फायनल सिलेक्शन इथं कन्फर्म केलेलं आहे. त्यामुळं ह्या उमेदवाराला नुकसान होणार आहे 130 वाल्या. तशा पद्धतीनं आता प्रेफरन्स कशा द्यायचा आहे, इथं एक दिलाय म्हणून ठीक आहे पण तुमच्याकडे खूप सारे प्राधिकरण आहेत आणि तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे, त्यावेळेस तुमच्याकडे शो होईल लिस्ट, त्यावेळेस अशी पद्धत असू शकते असं एक प्रेडिक्शन आहे, असं असेलच सांगता येणार नाही. पण ती जनरली प्रोग्रामिंग तशी असू शकते. जर तुम्ही आता समजून चला की मुंबईपासून अशी प्राधिकरणं तुम्हाला दिसत आहेत जी 48 होती मुंबईची आणि तिथून पुढची काय असलेली ती राहिलेली काय 280 पर्यंत जेवढी होतील तेवढी 225 असतील समजा, तर ती प्राधिकरणं दिसतील. समजून चला 48 इथपर्यंत होत आहेत, 48 इथपर्यंत होत आहेत आणि तुम्हाला ही मुंबई रिजनची प्राधिकरण आहेत आणि तुम्हाला ह्यातलं द्यायचं नाही, पहिल्यांदा द्यायचं नाही. समजून चला हे 58 नंबर आहे, हे तुमचं 35 नंबरचं एक प्राधिकरण आहे, असं एक एक्झाम्पल घेऊया आपण, आणि हे 2 नंबरचं प्राधिकरण आहे, अशी प्राधिकरण आहेत, ही 64 नंबरचं एक प्राधिकरण आहे आणि हिथं प्राधिकरण काय आहे, पुरवठा शाखा सातारा आहे. 35 नंबरला काय आहे तर साताऱ्याच कृषी आहे. हेच क्रम असतील असं समजू नका, एक फॉर एक्झाम्पल घेतलेला आहे
58 नंबरला असं आहे की कोल्हापूर डिव्हिजनचं एखादं विभाग आहे, कारण मी साताऱ्यातला येतोय म्हटल्यानंतर त्या उमेदवारानं प्रत्येकानं असं डिसाईड केलंय की मला त्या त्या विभागातले पहिल्यांदा प्रेफरन्स द्यायचे, जेणेकरून मला ते सोयीचं होईल नोकरीचं. कारण बदली ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या खूप किचकट गोष्टी आहेत. त्यामुळं प्रत्येक जण प्रेफर काय करेल की माझा विभाग, माझा जिल्हा किंवा आसपास मला जिथं सोयीस्कर आहे. कोणाला काही सोयीस्कर असू शकतं की आपला भाऊ, वडील किंवा इतर कोणी कुटुंबातलं इतर जिल्ह्यात पण विभागात नोकरी करत असतील, तर त्यांना तिकडं सुद्धा जाण्याची संधी मिळू शकते. कोल्हापूर असेल आणि इथं समजून चला एखादं दुसरं पीडब्ल्यूडीचं ऑफिस आहे, तर प्रेफरन्स देताना आता मला पहिल्यांदा सातारा पुरवठा शाखेचा प्रेफरन्स द्यायचा आहे. तर मी ज्यावेळेस ही लिस्ट दिसेल त्यावेळेस आपण सगळ्यांनी जे जे प्राधिकरण निवडायचे त्याची लिस्ट बनवायची. आता इथं प्राधिकरणाचं नाव पण दिसेल, चेकबॉक्स असेल समजा, किंवा इथं जसे की नंबर आहेत 8.1.1 असे वेगवेगळे नंबर दिलेत. 8 नंबरला लिपिक टंकलेखकचं संवर्गाचं पद आहे आणि त्यातला एक म्हणजे विभाग, सामान्य प्रशासन विभाग समजा, आणि त्यातलं मंत्रालय एक नंबर. तर एक 8.1.1 समजून चला, 8.1.2 असेल तर माहिती आयोग असेल किंवा लोकायुक्त असेल, अशा पद्धतीनं ही नंबर असतील. जर तुम्हाला पुरवठा शाखेचा पहिल्यांदा नंबर द्यायचा आहे तर तुम्ही या इथं क्लिक केलं तर ऍटोमॅटिकली त्याचा एक जनरेट नंबर होईल आणि त्याला एक नंबर पडेल. अशी एक प्रोग्रॅमिंग पण असू शकते. तर ही जनरली एक नंबर तुम्हाला ह्या पुरवठा शाखेसाठी, पुरवठा साताऱ्यासाठी नंबर झाला. आता एक नंबर दिला की उरलेले 280 जर नंबर असतील, प्राधिकरण असतील, तर आता तुम्हाला दोन नंबर आणि तिथून पुढचे नंबर देण्यासाठी किती प्राधिकरण ऑप्शन्स ओपन झाले, आता 279. जसं दुसरा नंबर देईल तसं परत 278, अशा पद्धतीने ते रिड्यूस होत जातील. तुम्हाला हा दोन नंबरचा ऑप्शन आहे, पण तुम्हाला तो प्राधिकरण टॉपला ठेवायचा आहे. तर तिथं तुम्ही क्लिक केल्याबरोबर एक नंबर जनरेट होऊ शकतो किंवा ऑदर मेथड असतील. समजा तुम्हाला पीडब्ल्यूडी दोन नंबरला ठेवायचा आहे, तुम्ही जर इथं चेक केलं तर ऍटचा ऍटोमॅटिक दोन नंबर येऊ शकतो. तुम्हाला 35 क्रमांकाचं कृषीला आता प्रेफरन्स द्यायचा वाटतंय की बाबा पुरवठा शाखा एक नंबरला आहे, मला नंतर पीडब्ल्यूडी पण आहे, चांगला ऑफिस आहे, आणि नंतर नाही झालं तर बाबा कृषी तर मिळालं तर चांगलं होईल, माझ्या तालुक्यातलं किंवा विभागीय कार्यालय मला मिळू शकतं आणि त्यासाठी मला ते मिळालं तर चालेल, अशा पद्धतीनं. तर मी नंतर इथं चेक करेन, त्यावेळेस तुम्हाला 3 आकडा मिळेल. आणि जर तुम्हाला कोल्हापूरचं जॉईंट डायरेक्टर ऑफ ऍग्रिकल्चर असेल किंवा इतर कुठलं तरी एखादं ऑफिस असेल तर तुम्ही इथं क्लिक केलं की हे 4 आकडा पडेल. अशा पद्धतीनं तुम्ही जिथं जिथं टिक करचाल तिथं ते तुम्हाला 5 पडेल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म सबमिट व्हाल त्यावेळेस कदाचित 1 ते 280 असतील त्यानुसार ती सिक्वेन्सनं लिस्ट दिसू शकते. त्यामुळे तुम्हाला प्रेफरन्स काय दिले ते सुद्धा तुम्हाला समजू शकतं. आणि नंतर आपल्याला ज्यावेळेस फायनल रिझल्ट लागलाय त्यावेळेस मग माझं 2 नंबरचं ऑफिसला झालंय का, 35 नंबरला झालंय का, शेवटचं झालंय का, झालंच नाही, ह्या सगळ्या गोष्टी ताळून पाहता येऊ शकतील. अजून यामध्ये काय होऊ शकतं, तर तुम्ही आता मुंबईमधले काय प्राधिकरण निवडलेत, उर्वरित महाराष्ट्रातले काय निवडलेत, मुंबईच्या भागामध्ये एखाद्या उमेदवाराने एकच निवडलेला आहे आणि तिथं जर 130 जास्त मार्क्स असणाऱ्या एखाद्या उमेदवाराने तिथला प्रेफरन्स दिलेला असता असेल तर त्या उमेदवाराचा विचार होणारच नाही. जर त्यानं 2, 3, 4, 50, 100 असे दिले असतील तर त्यानंतरचा नेक्स्ट त्याचा प्रेफरन्स कोणता असेल, समजा मुंबईतलंच एक्साइज असेल आणि ह्यानं मंत्रालय दिलं तर त्याचं झालं नाही तर एकच जागा होती समजा एखाद्या प्रवर्गासाठी, मग 2 एक्साइज होतं ना, मग 2 एक्साइजला 4 जागा होत्या, मग दुसरं कोण फाईट मध्ये नव्हतं, 130 कोणच नव्हतं त्या प्रेफरन्स असणाऱ्या ठिकाणी, तर तुम्हाला 130 सिलेक्शन होऊ शकतं. कधी कधी अशी पण कंडिशन येऊ शकते ए प्राधिकरण असेल आणि हे बी प्राधिकरण असेल, ए ठिकाणी एक जागा आहे, बी ठिकाणी एक जागा आहे, ह्याच्यासाठी 3 जणांनी अप्लाय केले आणि ह्या ठिकाणी 3 जणांनी अप्लाय केले. आता इथं अप्लाय करणाऱ्या टॉपर जो आहे, टॉपला जो आहे त्याला 105 आहेत, 2 3 नंबरला आहेत त्यांना 104 आणि 100 मार्क्स आहेत, आणि इथं जे टॉपर आहेत 120 119 आणि 117 आहेत. तर इथं काय होईल, एक जागा आहे ना, ऑटोमॅटिकली ह्यालाही मिळून जाईल तिघापैकी. पण इथं काय होईल, 105 मार्कला हिथं सिलेक्शन होईल. म्हणजे बघा, ह्या प्राधिकरणाला जर हितल्या उमेदवारांनी हित प्रेफरन्स टाकला असता तर हितली संधी हितल्या उमेदवाराला हे प्राधिकरण मिळणार असतं ह्याच्या आधी. त्यामुळं अशा पद्धतीनं वेगवेगळे
जसे प्रेफरन्स येणार आहेत, प्राधिकरण अवेलेबल आहेत, कमी मार्क्स असून देखील एखाद्या प्राधिकरण चांगलं मिळू शकतं, कारण तिथं प्रेफरन्स येणाऱ्यांची विकल्प निवडणाऱ्यांची संख्या जर कमी असेल तर असा फायदा होऊ शकतो. तर ह्या पद्धतीनं लक्षात घ्या तुम्ही की असे तुम्ही प्राधिकरण निवडण्याची प्रोसेस असू शकते. तुम्हाला जे टिक मार्क केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याच्या समोर नंबर येईल वगैरे ह्या गोष्टी असतील. कालांतराने ती वेळ येईल, तुम्ही टायपिंग स्किल टेस्टचं चांगलं प्रॅक्टिस करा, क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला ते प्रेफरन्स द्यावेच लागणार आहेत. तर या व्यतिरिक्त तुम्हाला काय आयडिया असतील, नवीन काय माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्या काय चुका असतील त्या सुद्धा निदर्शनास आणून द्या. व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.